मित्रांनो नमस्कार, आकाश न्यूज मधून निषाद लांजेवर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे. मित्रांनो, राज्यातील सत्ता बदलाचा फटका आता ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुद्धा पडू लागला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी नगर पंचायत मध्ये उपाध्यक्षांनी अविश्वासाची नामुष्की उडवण्यापूर्वीच आपल्या उपाध्यक्ष पदाचा नगराध्यक्षाकडे राजीनामा सोपविल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ मचली आहे. लाखनी नगर पंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. यात राष्ट्रवादीचे त्रिवेणी पोहरकर अध्यक्ष तर काँग्रेसचे प्रमोद विक्रमारे हे उपाध्यक्षपदी विराजमान होते. मात्र आता राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे राष्ट्रवादीचा एक गट भाजपासोबत गेल्याने लाखनी नगर पंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांचे दिल जमा झाल्याचे दिसून येत आहे. नगरसेवकांनी उपाध्यक्ष प्रमोद तितीरबार यांच्यावर अविश्वास ठराव टाकल्याने ते मंजूर करण्यासाठी येत्या 28 जुलै रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अविश्वास प्रस्तावाला सामोरे न जाता तितीरबार यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्याने विशेष सभा तहकूब करण्यात आली आहे. लाखनी नगर पंचायत मध्ये राष्ट्रवादीचे 8, काँग्रेसचे 2 तर भाजपाचे 6 व अपक्ष 1 असे पक्ष बराबर आहेत. यात लाखनीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल सोबत असल्याने लाखनीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपामध्ये युती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मग काय सांगाल की लाखनी नगर पंचायत मध्ये तुम्ही काँग्रेसचे दोनच नगरसेवक आहात आणि राजीनामागे देण्यामागे कारण काय आहे? बघा, माझे नाव आहे प्रदीप तितीरमारे. मी लाखनी नगर पंचायतचे उपाध्यक्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांनी 98% मी मला लोकांनी निवडून दिला आहे. आणि माझ्या हा राजीनामा देण्याचं कारण म्हणजे एकच आहे की भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हे राज्यामध्ये अलायन्स झाला, युती झाली आहे. त्यामुळे माझ्या कानावर काहीतरी कुजबूज आली की बाबा आपला म्हणजे काँग्रेसच्या लोकांना वगळून आपण राष्ट्रवादीचे आणि BJP सोबत येऊन आपण आपली सरकार बसवू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आपला अध्यक्ष आहेत आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत तर काँग्रेसला आपण आपल्या सोबत न ठेवता त्यांच्यावर अविश्वास आणून आपण त्यांच्या म्हणजे बळी घेण्याचा प्रयत्न सुरू होता हे माझ्या कानावर आली असता गोष्ट. तर मी भाऊ आपला बळी घेण्यापेक्षा मी म्हणला मान्य केलो की बाबा आपण आपला राजीनामा दिलेला केव्हाही चांगला.